युतीमध्ये ठाकरे गट आणि काँग्रेसची दोस्तीमध्ये कुस्ती झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर सूत्रांची या संदर्भात साम टीव्हीला माहिती मिळाली आहे. सांगलीची जागा आता ठाकरे विरोधात काँग्रेस लढणार असल्याचं या ठिकाणी कळतंय. ठाकरे गटाविरोधात काँग्रेस त्या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती आहे. सांगलीमध्ये आता ही तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. दिल्लीतल्या वरिष्ठांच्या निर्णयाची आता काँग्रेसला प्रतीक्षा आहे. दिल्लीमधून ग्रीन सिग्नल येताच काँग्रेस या ठिकाणी निवडणुकीच्या उमेदवारांची घोषणा करणार असल्याचंही या ठिकाणी कळतंय. सांगलीमध्ये ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्याच विरोधात विश्वजित कदम आणि काँग्रेसचे काही नेते आक्रमक झालेले आहेत. त्या ठिकाणी विशाल पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी काँग्रेसनं केली होती. मात्र ठाकरे गटानं आपली उमेदवारी जाहीर केल्यानं या ठिकाणी आता दोस्तीत कुस्ती झाल्याचं पाहायला मिळतं. या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून. सुनील, काय सांगाल, सांगलीमध्ये ठाकरे गट यांच्या विरोधात काँग्रेस तिथे लढणार आहे, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये ही बिघाडी झाल्याची चर्चा आहे. निश्चितच, कारण की चंद्रहार पाटील हे ठाकरे गटाचे उमेदवार असणार आहेत, पण ती जागा काँग्रेसला हवी होती. विशाल पाटील त्यांचे उमेदवार होते, पण ज्या पद्धतीनं ही जागा वाटप करताना ठाकरे गटाकडून ही यादी जाहीर करण्यात आलेली आहे, त्यामुळे आता ठाकरे गट विरुद्ध काँग्रेस अशी लढाई तिथे होणार आहे. भाजपचा उमेदवार आधीच त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे, त्यामुळे तिरंगी लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आणि विशाल पाटील हे कदाचित काँग्रेसच्या तिकिटावरती ठाकरे गटाविरोधात तिथे उमेदवार असू शकतील. अगदी नक्कीच, धन्यवाद सुनील दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर आता पुढे काय घडामोडी यामध्ये घडत आहेत ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. यावर ठाकरे गट काय भूमिका स्पष्ट करतात किंवा काँग्रेसकडून काय भूमिका घेतली जाते, हायकमांडचा निर्णय काय असेल, हे सगळं पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे.